तुझं अंग इतकं ढिल्लं कसे काय गं जसं तुझं लग्न झालंय तसं तुझा नवरा तर तुझ्या जवळ नाहीच आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच तो लगेच परदेशी निघून गेला आहे मग ही अवस्था तुझी कशी काय झाली ग पल्लवीचे लग्न होऊन चार पाच दिवस झाले होते आणि तिचा नवरा श्याम लग्नाच्या दुसऱ्या दिवशी विदेशात निघून गेला होता त्याचे जाणे गरजेचे होते श्याम त्यांच्या लग्नाच्या पहिल्याच रात्री निघून गेला होता म्हणजे लग्नानंतर ते दोघे एकत्र आलेच नाही श्यामने जाताना पल्लवीला जाऊ का असे सुद्धा विचारले नाही पल्लवी विचारात पडली होती की तिचा नवरा तिला लगेच सोडून का जातोय पण तो जात असताना तिचे डोळे भरून आले होते मात्र पल्लवीला असे कधीच जाणवले नाही की श्यामला तिच्यापासून दूर होण्याचा त्रास होत असेल पल्लवीची सासू म्हणाली पल्लवी त्याला जाऊ दे त्याच्या लग्नासाठी घेतलेल्या पाच सहा दिवसांच्या सुट्ट्या पूर्ण झाल्या आहेत आणि तो लवकरच तुला घेण्यासाठी परत येईल तोपर्यंत तू माझ्याजवळ राहा इथे मी तुला कोणतीच कमी पडू देणार नाही पल्लवी शांत आणि साध्या स्वभावाची होती तिला जास्त बोलायला आवडत नसे पल्लवी खेड्यातून आलेली मुलगी होती तिला फक्त कामापुरताच बोलायला आवडायचं सासूबाईंच्या बोलण्यावर पल्लवी फक्त हो म्हणाली पल्लवीच्या नवऱ्याला जाऊन तीन वर्ष झाली होती इतक्या दिवसात श्यामने तिला एक फोन करून तिची विचारपूससुद्धा केली नव्हती पल्लवी रोज रात्री त्याच्या आठवणीत या कुशीवरून त्या कुशीवर लोळत झोपून जायची पल्लवीला तर आता असं वाटत होतं की तिला कधीच नवऱ्याचं सुखही मिळणार नाही तिने अपेक्षाच सोडून दिली होती पल्लवी रोज दिराला सांगत होती तुझ्या दादाला फोन लावून दे पण श्याम त्याचाही फोन घेत नव्हता ती एक दिवस तिच्या सासूबाईंना म्हणाली सासूबाई तीन वर्ष झाले अजूनही आपल्याकडे हे परत आले नाही इतकं कोणतं काम करतात की हे आपल्या परिवाराला सुद्धा टाईम देत नाही पल्लवीच्या घरची परिस्थिती खूप बेकार झाली होती त्यांना दोन वेळेचं जेवणसुद्धा मुश्किलीने मिळत होतं कारण श्यामने गेल्या तीन वर्षात एक रुपयासुद्धा त्यांना पाठवला नव्हता आणि पल्लवीचा दीर तर अजून त्याचं कॉलेजच पूर्ण करत होता तिच्या सासूबाईंचं वय झालं होतं त्याही कुठे कामाला जाऊ शकत नव्हत्या पल्लवी तिच्या सासूला म्हणाली मी काहीतरी काम बघते पल्लवीने शेजारीच भांडे आणि कपडे धुण्यासाठी काम बघितले त्या पैशात त्यांचं घर चालत होतं त्यांना मुश्किलीने दोन वेळेचं जेवण त्या पैशातून एके दिवशी सकाळी पल्लवी आंघोळीला चालली होती तिच्या सासूने तिच्याकडे बघितले आणि म्हणाली पल्लवी तुझं अंग इतके ढिल्ले का झाले आहे ग असा प्रश्न ऐकताच पल्लवीच्या अंगाला काटा आला होता ती काही न बोलता तिथून निघून गेली पण तिच्या सासूचं ध्यान पल्लवीवरच होतं तिला वाटत होतं की तिचा लेख इथे नाही तर ही काही वेगळं तर करत नाही ना पल्लवी कपडे आणि भांडी करण्यासाठी शेजारी जात होती पण तिच्या सासूला वाटत होतं की पल्लवी दुसऱ्या कोणासोबत तर बाहेर जात नाही ना पुन्हा दुसऱ्या दिवशी पल्लवीची सासू म्हणाली पल्लवी तू माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही तुझ्या लग्नाच्या पहिल्या रात्रीच तुझा नवरा तुला सोडून गेला आणि मग तुझी ही अवस्था कशी काय झाली आहे पल्लवी तिला म्हणाली सासूबाई तुम्ही मला हा प्रश्न रोज का विचारताय ती म्हणाली माझा तुझ्यावर विश्वास राहिला नाही आहे हे ऐकून पल्लवीला सासूचा सा खूपच राग आला होता तिने स्वतःच्या मुलाविषयी असं बोलायला पाहिजे होतं कारण तो पल्लवीला तीन वर्षापासून सोडून गेला होता आणि ती त्याचा विषयी सोडून पल्लवीशी असं बोलत होती पल्लवी तिला रागात म्हणाली सासूबाई तुम्हाला नेमकं म्हणायचे तरी काय आहे तुम्हाला हे तर वाटत नाही ना माझा नवरा इथे नाही तर मी माझ्या मनाची भूक मी दुसऱ्याकडून भागवून घेते पल्लवीचे बोलणे ऐकून तिची सासू गप्प राहिली पल्लवीच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती पल्लवी म्हणाली सासूबाई उगीच तुम्ही माझ्यावर कसला आळ घेऊ नका मी माझी पायरी सोडून कधीच वागले नाही पण तुम्ही आता तुमच्या मर्यादा पार करताय मला तुम्ही असे बोलणार असं कधीच वाटलं नव्हतं मग तिची सासू म्हणाली मग खरं सांग तुझं अंग इतकं ढिल्लं कसं काय आता पल्लवीला राहावलं नाही तिने तिच्या सासूच्या हाताला घट्ट धरलं आणि तिच्या रूममध्ये तिला घेऊन गेली आणि तिने अंग झाकून ठेवलेला पदर काढून टाकला आणि म्हणाली हे बघा सासूबाई याच्यामुळे माझं अंग ढिल्ल आहे पल्लवीचे फाटलेले कपडे पाहून तिची सासू बघतच राहिली पल्लवीची अशी अवस्था झाली होती की तिला घालायला सुद्धा कपडे राहिले नव्हते साडीच्या पदराने ती कसे बसे तिचं अंग झाकत होती जेव्हा पल्लवीने तिला तिचे फाटलेले कपडे दाखवले तेव्हा तिचा विश्वास बसला नाही पल्लवीला रडू अनावर झालं पण तशीच अवस्था तिच्या सासूची पण झाली होती ती स्वतःच्याच नजरेत पडली होती ती स्वतःच्याच नजरेत पडली होती आणि मग तिने पल्लवीला जवळ घेतलं आणि मायेने त्याच पदराने तिचं अंग परत झाकून घेतले आणि एकमेकांच्या गळ्यात पडून त्या दोघी ढसाढसा रडू लागल्या पल्लवी जे काम करत होती त्या कामाच्या पैशात ते त्यांचे दोन टाईंचे जेवण करत होते पण कपडे वगैरे दुसरे काही सामान घ्यायचं म्हटले तर त्यांना पैसे पुरत नव्हते म्हणून पल्लवीची ही अवस्था झाली होती पण आता तिच्या सासूलाही पश्चाताप होत होता की ती तिच्याबद्दल किती वाईट विचार करत होती स्टोरी कशी वाटली हे कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद